पक्षाचे आदेश आमदार डॉक्टर संजय कुटे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ. शेगाव शहरातील एका रुग्णाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्याने सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क राहून पहिल्यापेक्षा अधिक अलर्ट राहण्याचा आदेश सर्व शासकीय यंत्रणांना आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी दिला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात शेगाव शहरातील किंवा तालुक्यातील कोणीही नागरिक आले असतील तर त्यांनी स्वतःहून येऊन आपली तपासणी करावी असे आवाहन परिसरातील नागरिकांना आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले आहे. अशा परिस्थितीत शेगाव तालुका व शहरांची परिस्थिती सुधारण्याकरिता रुग्ण असलेला परिसर हा सील करण्यात आलेला आहे. तर तालुक्यातही पहिल्यापेक्षा अधिक कडक बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे आमदार संजय कुटे यांनी RC24 न्यूजशी बोलताना सांगितले. शेगाव येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे आणि त्यामुळे आपल्या शेगाव शहरामध्ये काय काळजी घ्यायला हवी आणि पुढे तो जास्त संक्रमण वाढू नये त्यासाठी काय काय आपण करायला हवं यासाठी आज मी शेगावमध्ये सगळे DISP असतील, PI असतील, तहसीलदार, SDO, आरोग्य अधिकारी आम्ही सगळ्याची बैठक घेतली आणि त्या रुग्णाने जो रुग्ण आढळला तो ज्यांना ज्यांना भेटला ज्यांच्या ज्यांच्यासोबत त्याचे खूप जवळचे संबंध आले माझी विनंती आहे या माध्यमातून की त्यांनी स्वतःवरून प्रशासनाला सांगावं आणि तपासणी करून घ्यावी. कुठेही तपासणी न करणे हे आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि परिसरासाठी निश्चितपणे घातदायक किंवा त्रासदायक होईल भविष्यासाठी. आणि म्हणून तो रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाच्या परिसरातील किंवा त्याच्या जवळजवळ संबंधात जे आले असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी स्वतःवरून आरोग्य खात्याशी संपर्क करून स्वतःची तपासणी करून घ्यावी. सगळ्या चांगल्या सुविधा आरोग्य खात्यातर्फे आणि प्रशासनाकडून प्रत्येक माणसाला सन्मानजनक आणि चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न होत आहे आणि या लोकांच्यासाठी चांगल्या सुविधासाठीच आजची बैठक होती आणि तो एरिया जो आहे तो आपण आता सध्या सील करून घेतला आहे की जेणेकरून ते संक्रमण बाकी शेगावमध्ये कुठं पसरू नये किंवा शेगावच्या बाहेरही जाऊ नये. म्हणून शेगावच्या तहसीलच्या शेगाव शहराच्या सीमासुद्धा आपण सील करतो आहे, शेगाव तालुकासुद्धा आपण सील करतो आहे आणि त्या पद्धतीनं जो जिथं रुग्ण आढळला त्या भागातल्या लोकांची चांगली काळजी घेऊन सन्मानजनक त्यांना वागणूक देऊन चांगली काळजी घेऊन त्यातला कोणीही पेशंट जो आहे तो संक्रमित होऊ नये किंवा त्याला कोरोना पॉझिटिव्हपर्यंत जो जाऊ नये त्या दृष्टिकोनातून त्याची काळजी घेण्यात आहे. आज 10 जण आता त्याच्या फॅमिलीतले आपण 10 जण आता सध्या क्वारंटाईन केलेले आहेत. अजूनही त्याच्या क्लोज कॉन्टॅक्टवाले आपण करतो आणि बाकीच्यांना त्या एरियामध्ये, कारण बरेच दिवस तो रुग्ण तिथं फिरला असेल म्हणून बरेच लोक कॉन्टॅक्ट मिळाले, तो एरिया जो आहे तो घरीच होम क्वारंटाईन करतो आहे आणि त्या पद्धतीनं इथल्या भाजीपाल्याची व्यवस्था असेल 2-3 दिवस मला वाटतं भाजीपाल्याचीही व्यवस्था पूर्ववत व्यवस्थित करण्यासाठी लागणार आहे. कारण आता यापुढे भाजीपाल्याचे दुकानं शेगावमध्ये जागोजागी बसलेत त्यांना सगळं सोशल डिस्टन्सिंग सगळं डिस्टर्ब होते आहे. म्हणून रेगडीवर किंवा छोट्या हत्तीमध्येच यापुढे भाजीपाला हा प्रत्येकाच्या घरपोच पोहोचवला कसा जाईल याचा प्रयत्न नगर परिषदमार्फत आता होणार आहे. त्याचप्रमाणे किराणा दुकानदारांना माझी विनंती आहे सगळ्या मतदारसंघाला आणि विशेषतः शेगावातल्या की तुमचे जे दर म्हणजे दर महिन्याचे तुमचे जे गिराईक असतात रेग्युलर गिराईक त्यांना व्हॉट्सअपचा नंबर देऊन घरपोच डिलिव्हरी द्यावी. आणि मी सीओंना तीच सूचना केलेली आहे की किराणा दुकानदारांशी बोलून त्यांचे व्हॉट्सअप नंबर घेऊन काही ठिकाणी ते बोर्ड लावून प्रत्येक किराणा माल हा घरपोच कसा देता येईल जेणेकरून बाहेर गर्दी होणार नाही किंवा किराणावर कोणी येणार नाही या पद्धतीचे प्लॅनिंग शेगाव शहरामध्ये आम्ही करतो आहे. कुठेही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. प्रशासन, आरोग्य खात्यानं आम्ही सगळ्यांनी मिळून एक चांगल्या प्रकारे सेवा देऊन या शेगावमध्ये संक्रमण होणार नाही आणि जो पेशंट आता भरती आहे तोही चांगला होईल याचा सर्वतोपरी प्रयत्न हा आम्ही करतो आहे. फक्त यामध्ये एवढंच आहे की लोकांनी स्वतःहून यामध्ये आपली तपासणी करून घ्यावी ज्यांना असं वाटते त्यांनी, जे कॉन्टॅक्टमध्ये आले त्यांनी, आणि त्याप्रमाणे शेगावातल्या शहरातल्या लोकांनीसुद्धा संयम पाळून एक दुसऱ्याला मदत करून या कोविडमुळे निश्चितच आपण याला हरवणार आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचं कारण नाही.